कारतगा येथे इम्युनिटी बूस्टर डोसचे वाटप। कारतगा तालुका निप्पाणी येथील सामाजिक कार्यकर्त्या योगिनी कुलकर्णी यांच्या वतीने 200 नागरिकांना इम्युनिटी बूस्टर डोसचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावीर टाकळे होते। यावेळी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सोमराया गावडे यांनी केले। त्यानंतर उपस्थित नागरिकांना रोग प्रतिकारक शक्ती आयुर्वेदिक औषधांचे वाटप जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, एपीएमसी सदस्य नितेश खोत, योगिनी कुलकर्णी, मंगल कुंभार व महावीर टाकळे यांच्या हस्ते करण्यात आले। नितीश खोत म्हणाले, या औषधाने शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढून येणाऱ्या कोणत्याही रोगाचा सामना करू शकतो, म्हणून हे औषध आपल्याला संजीवनी देणारे असल्याचे सांगितले। प्रसार पण चांगल्या रीतीने झालेला आहे आणि कुलकर्णी वहिनींनी येतं आणून हे चांगलं उपक्रम राबवत आहेत। त्यांनी हे स्वच्छ पाण्यातच 12 थेंब ते औषध टाकायचं आहे आणि त्याला प्रमाण आहे तर 15 वर्षाच्या वरील व्यक्तींनी 1 बाटली 2 दिवस घ्यायची आहे। 250 मिली सकाळी, 250 मिली संध्याकाळी, 250 मिली दुसऱ्या दिवशी सकाळी, 250 मिली संध्याकाळी, 250 मिली असं घ्यायचं आहे। आणि कॉफी, चहा, लसूण हे व्यर्ज करायचं आहे 2 दिवस। त्याच्यानंतर हे घेतेवेळी म्हणजे हे घ्यायच्या अगोदर आणि घेतल्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही। लहान मुलांना प्रमाण आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगतील, त्याप्रमाणे हे तुम्हाला तक्ता देतील। योगिनी कुलकर्णी म्हणाल्या, अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज कनेरी मठ यांच्या पुढाकाराने हे आयुर्वेदिक औषध असून याचे सेवन केल्यास शरीरांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती तयार होऊन आपण कोरोनाचा सामना करू शकतो। या बाटलीमध्ये 2 थेंबामध्ये 12 थेंबात 1 लिटर पाण्यामध्ये 12 थेंब घालायचं। एक माणसाला एक बाटली घ्यायचं। किती वयोगटातील किती थेंब घ्यायचे, किती मिली घ्यायचं हे सगळं त्यात दिलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचं। एकदाच घ्यायचं, परत नाही म्हणणार। हां, आता ते परत आता ती बाटली घ्यायची का नाही? तुम्ही आता एकदा बाटली घेतला की नाही लागत परत। आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे 12 थेंब तुमचं कितीतरी काम करू शकते। तुम्ही इतके इंग्लिश औषध आणि हे घेऊन शरीराचं मात्र होण्यापेक्षा हेच तुम्ही हे जर अमृत म्हटलं तरी, तीर्थ म्हटलं तरी सहज चालेल। मठात नाले म्हटलं तर तीर्थ ह्या वाचन म्हटलं तरी सुद्धा चालेल। तीर्थ आपण घेतोच ना, तशा मनमोकळ्यानं आत्मविश्वासानं हे औषध घ्या। म्हणजे असं ते किंतु मला ठेवून कुठले औषध घ्यायचं नसते। या कार्यक्रमासाठी मलिक सरगुरु, राजू दडगे, ज्योतिराम कांबळे, अभिजित कुरणे, उषा खोत, सावित्री कुंभार, अनिता खोत, अरुणा खोत, गीता खोत, वैशाली खोत, दीपाली कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।